त्यांच्याबरोबर चर्चा झाली आहे, चर्चा सुरू आहे, योग्य वेळी योग्य निर्णय होईल। लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्तीच्या जागा महायुतीच्या आल्या पाहिजे यासाठी प्रत्येक मतदार संघामध्ये शिवसैनिक पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना अतिशय सक्षमपणे त्यांनी काम केलं पाहिजे। त्या बाबतीमध्ये आढावा बैठक, तिथल्या मतदार संघाची माहिती, त्या मतदार संघाचे इश्यूज आणि मोदी साहेबांना आपल्या राज्यातून महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्तीच्या जागा मिळाल्या पाहिजे आणि त्यांचे हात बळकट झाले पाहिजे अशासाठी आजची आढावा बैठक होती। त्यामध्ये आमचे प्रत्येक मतदार संघातले निरीक्षक असतील, त्या भागातले पदाधिकारी असतील, प्रवक्ते, नेते, जे स्टार प्रचारक, आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख या सगळ्यांची एक चर्चा झाली आणि या बैठकीमधून या जागा ज्या आहेत आपल्याला जिंकता कशा येतील यासाठी एक व्यूहरचना असेल आणि त्याचा आढावा असेल यासाठी ही बैठक होती, महत्वाची बैठक होती। खरं म्हणजे हे दुर्दैव आहे, देशभक्त आणि राष्ट्रभक्त या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी या देशाला एक नवा आयाम दिला, नवी उंची दिली आणि बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं राम मंदिर बांधण्याचं, 370 कलम हटवण्याचं, ते त्यांनी पूर्ण केलं। अशा आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना औरंगजेब म्हणणं म्हणजे या देशाचा अपमान आहे। हा खरं म्हणजे प्रधानमंत्री महोदयाला औरंगजेबाची तुलना, उपमा देणं हा देशद्रोह आहे आणि खऱ्या अर्थाने यांची निंदा करावी तेवढी थोडी आहे, कारण औरंगजेब वृत्ती त्यांनी दाखवली। कारण आपल्याला माहित आहे त्यांनी भावालाही सोडलं नाही, औरंगजेबाने बापालाही सोडलं नाही, नातेवाईकानेही सोडलं नाही, तीच वृत्ती, औरंगजेबी वृत्ती यांनी दाखवली या महाराष्ट्राला माहित आहे आणि म्हणून त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षा करणार। परंतु याचं उत्तर या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता मतपेटीच्या द्वारे देईल आणि मोदी साहेबांचा अपमान, त्याचं उट्ट, त्याचा सूड मतपेटीद्वारे या महाराष्ट्रातली जनता घेईल। खरं म्हणजे देशाचे कणखर आणि धाडसी गृहमंत्री यांनी मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 370 कलम हटवलं, जे एक स्वप्न होतं किंवा स्वप्नवत वाटत होतं ते त्यांनी करून दाखवलं आणि अनेक याच्यामध्ये देशभक्तीचा परिचय त्यांनी दिला। त्यांना शेपूट घालणं म्हटणं म्हणजे ही मर्दुमकी नाही, खरं म्हणजे त्यांचा निषेध केला पाहिजे। आणि मी हेही म्हणेन की हे फोटोग्राफर, त्यांना शेपटी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते, त्यातून त्यांना हे शेपटीची जास्ती त्यांना प्रेम आणि हे झालेलं आहे। वेळ प्रसंगी शेपूट घालणारे, दिल्लीमध्ये जाणारे, दिल्लीच्या लोटांगण घालणारे आणि जेव्हा नोटीस आली की घाम फुटणारे, हे शेपूट घालणारे कोण आहेत? वेळेला शेपूट घालणारे कोण आहेत? आणि खुर्चीसाठी, सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी कोणी शेपूट घातलं? सगळं सोडलं, विचार सोडले बाळासाहेबांचे, त्यामुळे मला वाटतं।
बैठक झाली त्याबद्दल काय सांगाल? त्यांच्याबरोबर चर्चा झाली आहे, चर्चा सुरू आहे, योग्य वेळी योग्य निर्णय होईल.